पण पाहतोय ग्राउंड रिपोर्ट खानापूर विधानसभा मतदारसंघाचा. मी प्रसाद प्रभू, माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी यल्लाप्पा हरजी. खानापूर तालुका आणि खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघ या संदर्भातील एकंदर चर्चा वातावरण गरम झालं आहे. कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, तर पहिल्या टप्प्यात नेमकं खानापूर विधानसभा मतदारसंघात चाललंय काय या संदर्भात ही चर्चा होणार आहे. हरजी, काय वाटतंय तुम्हाला खानापूर मतदारसंघातील सध्याचं वातावरण पाहून, कुणाची आघाडी आहे असं वाटतंय पहिल्या टप्प्यामध्ये? प्रचाराच्या पहिल्या टप्प्याचा विचार करता आज जी खानापुरात स्मृती इराणी केंद्रीय मंत्री यांची जी सभा झाली आणि या सभेचा खूप मोठा फायदा सध्या भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकरांना होताना दिसतोय. कारण आजच्या सभेत प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीला एक खेळवण्याचं काम त्यांच्या भाषणातून झालेलं आहे. बरेच मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यावर पब्लिकला आपल्याकडे खेचण्याची जी क्षमता आहे स्मृती इराणींच्याकडं, ती या खेळीत ते यशस्वी झाले असे दिसून येते. विठ्ठल हलगेकर खरोखरच सध्या पहिल्या टप्प्यात जर पाहिलं तर नक्कीच असं दिसून येतं की आघाडीवर आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच त्यांना तिकीट मिळेपर्यंत आणि मिळाल्यानंतर झालेली भाजपमधील सर्वच नेतेमंडळींची एकी आणि एकंदर सारं चित्र पाहिलं तर खानापूर मतदारसंघात विठ्ठल हलगेकरांचीच सध्या चलती आहे, आघाडी आहे. विठ्ठल हलगेकर खरं तर मागच्या वेळेला अत्यल्प मतांनी एक पराभूत झालेले उमेदवार होते आणि त्यावेळची जर मतांची आकडेवारी पाहिली तर भाजपमध्ये बंडखोरी, समितीमध्ये बंडखोरी आणि याचा फायदा काँग्रेसला झाला. आणि मतांची संख्या 3 नंबरची असली तरी पहिल्या नंबरनं काँग्रेस निवडून आला असं जे चित्र होतं, तर सध्या त्याच काँग्रेसच्या विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांची परिस्थिती काय आहे, त्यांचा प्रचार आणि एकंदर वातावरण कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? सध्या तरी बघितलं तर प्रचाराच्या आघाडीत विठ्ठल हलगेकर पहिल्या नंबरवर आहेत आणि काँग्रेस काहीशी बॅकफूटवर आहे असं दिसून येते. कारण सध्याच्या वातावरणात बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार निंबाळकर हे चित्रात दिसून येत नाही आहेत. पाठीमागं बॅकमधून त्यांनी जर प्रचार करत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण चित्रात जे चित्र दिसतंय त्या चित्रात सध्या तरी काँग्रेस उमेदवार पिछाडीवर आहे असं दिसून येते. नाही, खरोखरच म्हणजे सर्वसामान्य जनतेलाही जर आपण असे काही प्रश्न विचारले तर सध्या प्रचार सुरू आहे, मात्र तितकी मोठी आघाडी किंवा प्रचारात काहीतरी वेगळ्या गोष्टी करणे अशासारख्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी काँग्रेसचे उमेदवार पाठीमागे आहेत त्यांच्या थिंक टँकमध्ये आणि त्यांच्या एकंदर गोष्टीत नेमकं काय रंगतं आहे, दुसऱ्या टप्प्यात ते नेमके कुठं असतील हे सारं नंतर आपण पाहू. पण सध्या तरी हे चित्र आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो आणि यावेळीही खरं तर 7 ते 8 इच्छुक उमेदवार असताना मुरलीधर पाटील नावाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली. अनेक संघर्ष अनेक आव्हानं घेऊन ते पुढे जात आहेत, तर अशा साऱ्या परिस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समितीची च्या वाटचालीबद्दल त्या मतदारसंघातल्या काय परिस्थिती आहे? खानापूर मतदारसंघ समितीचा बालेकिल्ला होता आणि अजूनही मराठी भाषिकांची संख्या प्रचंड आहे त्या मतदारसंघात. आत्ता मुरलीधर पाटलांचा जर विचार करता की 7-8 जण इच्छुक होते आणि त्या बाकीच्यांना सारून ते त्यांनी तिकीट मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. पण सध्या समितीचा प्रचार जो आहे तो कॉर्नर सभा किंवा गाव पातळीवर असा होताना दिसतोय. एखादी मोठी सभा किंवा काहीतरी मोठा धमाका अशा प्रकारचं कोणतंही चित्र अद्याप तरी समितीकडून झालेलं नाही. आणि आज जो आहे आत्ता एक पहिल्या 1-3 दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या टप्प्याचा प्रचार आहे आणि या टप्प्यात समितीही काहीशी बॅकफूटवर आहे असे दिसते. म्हणजे समितीचा काहीतरी उत्साहपूर्ण काही सभा झालेल्या आहेत किंवा एखाद्या स्टार प्रचारक जसं महाराष्ट्रातील काही नेतेमंडळांना आणण्याचा प्रयत्न आहे, अजून तरी सध्या तरी असा काही प्रकार झालेला नाही, त्यामुळे समितीही अद्याप थोडेसे संतगतीने प्रचार सुरू आहे असंच चित्र आहे. आणि सध्याचं वातावरण पाहता भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी मात्र आघाडी घेतली आहे हे निश्चित आहे. आता काँग्रेस स्टार प्रचारक म्हणून सिद्धरामय्या असो, डी के शिवकुमार असोत किंवा राज्यातल्याच नेतेमंडळींचा वापर करायला लागला, अद्याप कुठले मोठे नेते केंद्रातून आल्याचं दिसत नाही. भाजपनं मात्र स्मृती इराणी, चित्रा वाघ यांच्यासारख्या महिला प्रचारकांचा आणि महत्त्वाच्या पदावरच्या नेतेमंडळींचा वापर केला आहे आणि खानापूर मतदारसंघातसुद्धा या नेत्यांनी प्रचार केला आहे. स्वतः बसवराज बोम्मई जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत भाजप सरकारमधले यांनीसुद्धा प्रचार सुरू केला आहे. प्रचारात आघाडी आहे भाजपची, जनतेच्या मनामनात विठ्ठल हलगेकर कितपत पोचलेत, काय वाटतंय तुम्हाला? विठ्ठल हलगेकरांचं जे सहकार्याच्या माध्यमातून जे काम केलं आहे ते खानापूर तालुक्याला माहीत आहे. आणि असं काहीच नसतंय की प्रचाराला किंवा सभेला गर्दी होते त्याचं मतांतर किंवा त्याची सगळी ती मतामध्ये कन्वर्ट होतात असाही काही प्रकार नसतोय.
म्हणजे असं बऱ्याच जर तुम्हाला जर उदाहरण दाखल द्यायचं झालं तर राज ठाकरेंच्या सभेला लाखोंनी गर्दी असते पण मनसेला मात्र मतं मिळत नाही. मग तसाही प्रकार होऊ शकतोय. आम्ही आता मतदारांच्या मनातलं ओळखू शकत नाही. मतदार काही काही तटस्थ मतदार सगळ्या सभेंना गर्दी करतोय, मतं कुणाला टाकतो हे मात्र निश्चित कळू शकत नाही. त्यामुळे आता जर बघितला तर विठ्ठल हलगेकर आघाडीवर आहेत, इतर पक्षाचे उमेदवार थोडे पिछाळीवर आहेत आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवतात का किंवा इतर दुसरे दोन तीन उमेदवार आहेत ते मुसंडी मारतात का हे पाहावं लागेल. दुसरी एक गोष्ट आहे की लैला शुगरच्या माध्यमातून असो किंवा शांतीनिकेतन पब्लिक स्कूल असो किंवा त्यांची महालक्ष्मी सोसायटी असो या माध्यमातून खानापूर तालुक्याच्या प्रत्येक भागात विठ्ठल हलगेकर हे नाव पोचलेलं आहे. मागच्या वेळेची चूक परत करणार नाही म्हणून भाजप नेते एकत्र आले आहेत. या साऱ्या गोष्टी जर जमेच्या बाजू म्हणून धरल्या तर याचा नक्कीच फायदा होईल का या निवडणुकीत, काय वाटतं? निश्चितच, कारण भाजपमध्ये पण बरेच लोक इच्छुक होते पण त्या इच्छुकमधले जे नाराज होते ते नाराज नंतर तटस्थ राहिले नाही, ते येऊन हलगेकरांना येऊन मिळालेले आहेत. जसं की अरविंद पाटील असो किंवा डॉक्टर सोनाली सरनोबत असो किंवा इतर बाकीचे बाबूराव देसाई ज्यांनी की अर्ज भरला होता त्यांनी नंतर येऊन हातमिळवणी केलेली आहे आणि हलगेकरांच्या बाबत त्यांचं सगळ्यांचं मत एक आहे की ठीक आहे आता ह्यांना उमेदवारी मिळाली ह्यांना पाठिंबा देऊ आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करू अशी एक वाटचाल भाजपची सुरू आहे. त्यामुळे जे हलगेकरांनी सहकार माध्यमातनं शिक्षण क्षेत्रातनं किंवा लैला शुगरच्या माध्यमातनं जे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा एक उपजीविकेचा प्रश्न होता तो सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ही जी सहानुभूती आहे ही निश्चितच हलगेकरांना या निवडणुकीत मिळेल अशी शक्यता आणि अशी चर्चा खानापूर तालुक्यातल्या मतदारांमध्ये रंगलेली आहे. विशेष म्हणजे मागच्या वेळेला ज्यांनी बंडखोरी केली होती असे प्रल्हाद रेमाणी माजी आमदार दिवंगत त्यांचे सुपुत्र ज्योतिबा रेमाणी यांनीसुद्धा त्यावेळेला हलगेकरांना साथ द्यायचं ठरवलं. आता झाली भाजप, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस या तीन उमेदवारांची आमची चर्चा झाली. मात्र जनता दल, निधर्मी जनता दल असो किंवा आणखी एक उमेदवार आहेत जे काँग्रेसला सध्या आव्हान ठरतायत का, त्यांचे मत खातायत का, अशी परिस्थिती आहे. तर त्याबद्दल काय वाटतं, त्या दोन उमेदवारांमुळे या एकंदर निवडणुकीवरचा परिणाम काय दिसून येईल? नासिर बागवान आणि इरफान तालिकोटी हे दोन उमेदवार निश्चितच या निवडणुकीत काहीसा प्रभाव दाखवू शकतील. जिंकण्यासाठी अशी शक्यता खूप कमी आहे पण कुणाची तरी मतं खाणार हे निश्चित आहे. पण याचा फटका निश्चित कुणाला बसणार आहे आणि याचा लाभ कुणाला होणार आहे हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पण त्या उमेदवार, ते दोन्ही उमेदवार आणि आणखीन एक उमेदवार जसं की शिवसेनेचे के पी पाटील पण आहेत, निश्चितच काही ना काही थोडं प्लस मायनस होईल पण कुणाला होईल याचा फायदा आणि याची जो याचा जो फटका आहे तो कुणाला बसेल हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पर परिणाम हे तिन्ही उमेदवार काही ना काही डॅमेज करणार नक्की आहे. म्हणजे खरी लढत तीन उमेदवारांमध्ये आणि भवितव्य अवलंबून इतर तीन उमेदवारांवरच्या मतखान्यावर, असं सध्याचं खानापूरचं वातावरण सध्या आम्हाला दिसतंय. ग्राउंड रिपोर्ट जाणून घेत राहूया. हा पहिल्या टप्प्यातला अहवाल होता. आणखी काही टप्पे निवडणुकीच्या तोंडावर येत आहेत. 1 तारखेनंतर प्रचाराचं स्वरूपही बदलेल, वैयक्तिक गाठीभेटी वाढतील, याचबरोबरीनं खानापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामनातला उमेदवार कोण आहे हे ओळखण्याचीसुद्धा संधी काही प्रमाणात आम्हाला मिळेल. याची रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.